महाराष्ट्र राज्याने झारखंड सारखं अधिवास धोरण जाहीर करावं, डोमिसाईल पॉलिसी. यातनं पहिली गोष्ट कळेल म्हणजे या महाराष्ट्रातला नक्की नागरिक कोण. आणि जसं त्यांचा आता त्यांचा काहीतरी वाद चालू आहे, 1932 का 1964 काहीतरी झारखंडचा प्रश्न चालू आहे, वाद चालू आहे. परंतु मी त्यांना सांगितलं 1960 ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला त्या सालापासून जर समजा आपण ठरवलं की बाबा डोमिसाईल पॉलिसी आपण आणायची, अधिवास काय त्याची योजना, तर राज्य सरकार जे राज्यासाठी म्हणून राज्यातल्या लोकांसाठी म्हणून ज्या गोष्टी पुरवते देते ती इथल्या मराठी माणसांना इथल्या लोकांना मिळते की नाही मिळते, की नुसती आपली कुठची योजना जाहीर केली की बाहेरचे येऊन आपले हडप करणार. आज पण बघा मोफत घरांची योजना ज्याला 95 साली माननीय बाळासाहेबांनी ज्याला जाहीर केली त्याचा सर्वात जास्ती लाभ हा बाहेरच्या प्रांतातल्या लोकांनी घेतला. कारण इथे आले, झोपड्या बसवल्या आणि रजिस्टर करून घेतली नावं आणि त्याची त्यांना घरं मिळाली. महाराष्ट्राचं पाणी, महाराष्ट्राचं वीज, महाराष्ट्राची जमीन या सगळ्या गोष्टींचा फायदा ह्या महाराष्ट्रातल्या लोकांना झाला पाहिजे, मराठी लोकांना झाला पाहिजे. इथे आज बघा तुम्ही जी काय महाविद्यालय आणि सगळी जी कॉलेजेस वगैरे सगळी निघत आहेत यात पण तुम्ही बघा सर्वात जास्त आज पुण्यामध्ये शहरामध्ये जा तुम्हाला लक्षात येईल कोण पोरं येत आहेत. म्हणजे इथे जे काही निर्माण होत आहे त्याचा फायदा जर बाहेरच्यांना मिळणार असेल आणि इथल्या मुलांना मिळणार नसेल तर उपयोग काय त्या गोष्टींचा. तशी प्रत्येक गोष्ट इथे निर्माण होते आणि ती त्यांना मिळते. तसं आता आयटीचं धोरण त्यांनी जे जाहीर केलं की त्यांना कोणतेही टॅक्स नाहीत, त्या पहिल्या 5 वर्षासाठी का काहीतरी 10 वर्षासाठी, पहिले 5 का 10 वर्षासाठी कोणतेही टॅक्स नाहीत. म्हणजे या देशामध्ये या राज्यामध्ये यायचं, त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा करायचा, सगळ्या गोष्टी करायचा, कोण नाही म्हणत नाही त्याला, कोणाची हरकत असायचं काही कारण नाही. परंतु तुम्ही टॅक्स भरणार पण नाही, इथे येऊन व्यवसाय करणार आणि व्यवसाय केल्यानंतर जर त्याचा उपयोग जर इथल्या मराठी मुलामुलींना जर होणार नसेल तर म्हणजे आम्ही जमीन पण द्यायची, पाणी पण द्यायचं, टॅक्स पण घ्यायचा नाही. म्हणजे त्याचा फटका आम्हाला रेव्हेन्यूमध्ये पण बसणार, सगळीकडेच बसणार आणि आमच्या मुलांना पण तिकडे काम मिळणार नाही. म्हणजे हे नक्की धोरण काय आहे, कोणासाठी आहे, या असल्या धोरणांची काय आवश्यकता नाही आहे, काही गरज नाही आहे. आणि ती गोष्ट मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की बरोबर आहे, अत्यंत योग्य गोष्ट आहे. आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये म्हटलं तुम्हाला हे आणून प्रस्ताव आणून म्हटलं हा मान्य करून घ्यावा लागेल आणि तो ताबडतोब तुम्ही घ्या.